क्वेश्चन नंबर आपला फाईव्ह आज त्या ठिकाणी आपण पाहतोय क्वेश्चन नंबर फाईव्ह काय दिला पहा खूप सोपा असणार हा प्रॅक्टिस सेट ह्या प्रॅक्टिस सेटमधले आपण बरेच क्वेश्चन आपण ह्याच्या अगोदर सोडवलेत चार क्वेश्चन सोडलेत आता आपल्याला क्वेश्चन फाईव्ह हा सोडवायचा आहे काय दिलं एकदा पाहून घेऊत क्वेश्चन नंबर फाईव्ह काय सांगितला आहे इन द फिगर रे एई पॅरल टू रे बी डी पा रे कोणता एई -E. <coughs> रे ए पॅरल टू रे बी डी पा हा रे आणि हा रे काय पॅरल आहे ओके आणखी काय सांगितलंय रे एफ इज okay. e, सेक्टर ऑफ अँगल ई ए बी पा आहे हा कशाचा बायसेक्टर आहे सेक्टर ऑफ अँगल ई ए बी हे तुम्हाला काय केलंय दिलंय ओके okay. आणखी काय काय सांगितलंय पा परत रे बी सी इज बाय सेक्टर ऑफ अँगल पहा बी सी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी ओके अँड प्रू दॅट काय करायचं आहे लाईन ए आॅरल टू काय बी सी आता क्वेश्चन एकदा आपण समजून घेऊन एक फिगर दिली त्यांनी फिगरमध्ये काय सांगितलं आहे हा जो रे आहे रे ए ई पॅरल टू रे बी डी दिला आहे ओके आणखी काय सांगितलं आहे एफ हा ह्या मोठ्या अँगलचा काय दिला आहे बायसेक्टर दिला आहे म्हणजे पहा एफ इज अ बायसेक्टर ऑफ ए ई बी म्हणजेच हा अँगल आणि हा अँगल दोन्ही अँगल कशा असतील सारखे असतील आणि त्यांनी ऑलरेडी दिलं आहे ह्याचं माप एक्स आहे त्याचंसुद्धा एक्स बिकॉज ए एफ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी हा पहा बायसेक्टर आहे आणि बायसेक्टर असल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी दोन्हीची मापक कशी दिलेत तुम्ही दिलेत त्यांनी सारखी दिलेत आणि किती माप आहे एक्स नेक्स्ट काय सांगितलंय बी सी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ए बी डी बायसेक्टर आहे म्हणजे ह्याचं माप वाय असेल सुद्धा काय वाय कारण हा बाय सेक्टर म्हणजे हे दोन्ही अँगल कसे आहेत कॉन्ग्रंट आहेत ओके एवढ्या गोष्टी तुम्हाला दिल्यात आणि फ्रू काय करायचं की देन प्रू दॅट रे एफ हा एफ आणि बी सी तुम्हाला काय दाखवायचं आहे पॅरल दाखवायचं आहे एकदा तुम्ही पुस्तकामध्ये हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल तर पाहता ओके आता कशा पद्धतीने प्रूफ करणार पहा हे एफ आणि बी सी कधी पॅरल होईल ज्यावेळेस ह्या एक्स अँगल आणि हा वाय अँगल काय असेल इक्वल असेल कारण काय हा जो अँगल आणि हा अँगल सारखा असेल तर हे दोन कोणत्या अँगल आहेत अल्टरनेट अँगल आणि अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्या ठिकाणी हे दोन रे काय असतात परस्परांना पॅरल असतात हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येत असेल म्हणजे तुम्हाला हा अँगल कोणता अँगल यफ ए बी यफ ए बी आणि दुसरा ए बी सी हे दोन अँगल काय दाखवा लागणार आहेत कॉंग्रन दाखवा लागणार आहेत आता कशा पद्धतीने कॉंग्रन दाखवावे लागणार आहेत हे एकदा आपण हळूहळू पाहू पाहूच बरं सगळ्यात अगोदर काय प्रूफ करायचं आहे ते लिहिलं मी टू प्रूफ काय करायचं आहे लाईन ए एफ हा ह्याला रे म्हणलं तरी चाल ना ओके त्यांनी लाईन दिलं आहे तर लाईन म्हणा किंवा ह्याला रे ए एफ पॅरल टू रे बी सी आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं ओके आता मग प्रूफमध्ये काय आपल्याला अगोदर ज्या गोष्टी दिल्या त्या लिहायच्या काय आहे रे पा ए ई पॅरल टू बी सी दिलेलं आहे ते लिहायचं अगोदर रे पा रे ए पॅर्ल टू काय दिलं आहे रे बी डी दिल ओके पहा रे एई पॅरल टू रे बी डी गिव्हन दिलं आहे आणि ह्याला काय म्हणणार गिव्हन ओके आता पहा बरं हे दिलं आहे पण ए बी त्याची काय ट्रान्सवर्सल हे दोन पॅर्ल आहेत पा आणि ए बी ट्रान्सवर्सल आहे म्हणजे हा अँगल आणि हँगल कोणत्या अँगल होतील अल्टरनेट एकदा वाटलं तर मी बाजूला अशी फिगर काढून घेतो पा अशा पद्धतीने तुम्हाला समजण्यासाठी हां पा बरं ह्या ठिकाणी हे दोन पॅरल आहेत ही त्यांची ट्रान्सवर्सल आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कोणत्या अँगल असतात अल्टरनेट अँगल फेन टू लाईन्स आर पॅरल दे अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्राट ओके मग रे ई पॅरल टू रे बी डी ओके हे दिलं आहे म्हणून घेवन अँड पा आता ह्यांची काय ट्रान्सफर्सल काय आहे अँड काय अँड सेगमेंट बी डी इट्स काय ट्रान्सफर्सल पा सेगमेंट बी डी काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे इथपर्यंत आपण लिहून घेतलं मग आता कोणते दोन अँगल कॉन्ग्रंट होतील हा अँगल हा म्हणजे अँगल ई ए, ए बी कॉंग्रंट अँगल ए बी डी पाहू लिहितो आहे आता खाली जागा नाही म्हणून वर लिहितो म्हणजे काय अँगल ई ए, ए बी कॉंग्रंट अँगल काय ए बी डी आणि ह्याला रिझन काय अल्टरनेट अँगल टेस्ट अल्टरनेट अँगल आहेत कोणते अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल्स हे झालं म्हणजे हे काय कॉन्ग्राउंट आहे म्हणजे दोन्हींची मापं कशी सारखे म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला असं लिहिलं लिहिता येईल अँगल ई ए, ए बी इज इक्वल टू अँगल ए बी डी हे असं आपण लिहू शकतो एवढं दिलं आहे परत तुम्हाला हा छोटा अँगल पा यफ ए बी आणि काय ए बी डी कोंगण दाखवायचा आहे म्हणून हा काय आहे रे बायसेक्टर आहे हा बायसेक्टर म्हणजे हे अँगल जे किती समान भाग करतो आहे दोन समान भाग करतो आहे मग पुढं आपल्याला बायसेक्ट करून घेण्याच्या घेण्याच्याऐवजी आपण अगोदरच करू पा ह्याला काय करूत मल्टिप्लाय बाय वन अपॉन टू पा ह्या ठिकाणी काय आहे अँगल पा अँगल ई ए, ए बी इक्वल टू काय आहे अँगल ए बी डी आहे आता हे दिलं आहे दोन्हीकडं कशाने मल्टिप्लाय करूत मल्टिप्लाइंग बाय वन ॲफ टू बोथ साईड मल्टिप्लाइंग बाय वन ऑफ टू आणि मग इथं रिझन ह्याला काय लिहायचं आहे बो मल्टिप्लाइंग मल्टिप्लाइंग बोथ साईड बोथ साईड बाय काय वन अपॉइंट टू ओके दोन्हीकडं वन अपॉइंट टूने मल्टिप्लाय केलं आता हे जे मिळालं आहे ह्याला इक्वेशन काय म्हणतो आहे मी फर्स्ट म्हणतो आहे पहा दिस इज द इक्वेशन फस्ट आता आपल्याला आणखी काय सांगितलं आहे रे एफ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी जे दिलं आहे ते आपण लिहितो आहे पहा आता रे एफ इज अ बायसेक्टर इज अ बायसेक्टर ऑफ अँगल काय ई ए बी हे दिलं आहे आणि ह्याला काय दिलं आहे म्हणून ह्याला काय म्हणणार गिवन ओके आणि मग हा एफ बायसेक्टर आहे म्हणजे कोणते दोन एंगल सारखे आहेत बाबर हा ई एफ आणि यफ ए बी दोन्ही अँगल सारखे आहेत पण आपल्याला आता हा अँगल हँगलसारखा आहे है, पण हँगलचं अँगलचं माप किती आहे बायसेक्टर म्हणजेच ह्या एका अँगलचं माप ई ए बीच्या काय आहे हाफ आहे म्हणून देअर फोर काय लिहित आहे पहा दे फोर अँगल यफ ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ द अँगल काय ई e, ए बी आणि इक्वेशन काय सेकंड हे कशामुळं हा बायसेक्टर आहे म्हणजेच एका अँगलचं माप एफ ए बीचं माप ह्या पूर्णाच्या हाफ तसंच ई e, एफचं सुद्धा माप ह्या पूर्णाच्या हाफास आता नेक्स्ट आणखी काय सांगितलं आहे रे बी सी काय सांगितलं आहे रे बी सी इज बायसेक्टर ऑफ बाय सेक्टर ऑफ कोणत्या अँगलचा अँगल ए बी डी हे दिलं आहे म्हणून ह्यालासुद्धा काय म्हणतो मी गिवन पहा बरं ह्या ठिकाणी बी सी इज अ बाय सेक्टर ऑफ ए बी डी म्हणजे हा अँगल हा अँगल कसा आहे कॉन्ग्रंट आहे म्हणजे ए बी सीचं माप कशाच्या अर्ध ए बी डीच्या अर्ध म्हणजेच काय लिहिणार देयर फोर अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल ए बी डी इक्वेशन थर्ड आता इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करा फर्स्ट सेकंड आणि थर्डचं ऑब्झर्वेशन करा फर्स्टमध्ये काय सांगितलं आहे हाफ ऑफ ए बी इज इक्वल टू हाफ ए बी डी ओके हे दोन्ही कसे सारखे इक्वेशन फर्स्ट सेकंडमध्ये पहा एफ ए बीचं माप किती हाफ ऑफ ई ए बी ओके आणि ए बी सीचं माप किती आहे पहा हाफ ऑफ ए बी डी पण हे दोन सारखे आहेत पहा बरं हे दोन काय आहेत सारखे आहेत कोणते दोन सारखे आहेत पहा बरं हे आणि हे काय आहेत रे सारखे हाफ ऑफ इक्वेशन फर्स्टनुसार हाफ ऑफ ई ए बी इजिकवल टू हाफ ऑफ ए बी डी हे दोन सारखे आहेत म्हणजे इक्वल आहेत तर हे दोन सुद्धा काय असेल इक्वल देअर फोर अँगल यफ ए बी इज इक्वल टू अँगल ए बी सी आणि हे अँगल सारखे झाले आणि म्हणजेच काय अँगल यफ ए बी कॉन्ग्रंट अँगल काय ए बी सी आणि पहा बरं यफ ए बी आणि काय ह्या ठिकाणी ए बी सी हे कोणत्या अँगल आहेत अल्टरनेट अँगल्स हे ह्या ट्रान्सफर्सलनी केलेले कोणते अँगल आहेत अल्टरनेट अँगल आणि मग तुम्ही डायरेक्ट म्हणू शकतात काय म्हणू शकतात की म्हणून देअर फोर रे काय एफ पॅरल टू रे काय रे एफ पॅरल टू रे बी सी आणि रिझन काय अल्टरनेट अँगल्स अल्टरनेट अँगल्स कोणता ट्रान्सफर्सलनी हा रे ए एफ आणि बी सी आणि ए बी त्याची ट्रान्सफर्सल असेल त्यावेळेस तो त्या ठिकाणी अल्ट्रेट अँगल तयार केलेत आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं सांगितलं होतं पुस्तकामध्ये पाहून घेऊ शकता आता त्याला लाईन सांगितलं तुम्ही लाईन आहे म्हणू शकता ओके पण ऑलरेडी हे आपलं प्रूफ झालं आहे चला आपण आता पुढचं उदाहरण पाहूच एक सहा नंबरचा क्वेश्चन वाचून घ्यावर काय दिलं आहे अ ट्रान्सफर्सल एफ पा अ ट्रान्सफर्सल ई एफ ऑफ लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट पी अँड क्यू ओके पाहूत आपण ही पाहिजे ट्रान्सफर्सल आहे ई एफ ट्रान्सफर्सल लाईन ए बी आणि लाईन सी डी ला इंटरसेट करते ॲट अ पॉईंट पी अँड ॲट अ पॉईंट काय क्यू ओके पुढं काय दिलं आहे रिस्पेक्ट रे पी आर रे पी आर अँड रे क्यू एस आर पॅरल अँड पाहेर दोन रे पी आर आणि क्यू एस काय आहेत पॅरल आहेत ह्या हे दोन रे काय दिले आहेत पॅरल आहेत पी आर पॅरल टू क्यू क्यू एस अँड बायसेक्टर्स ऑफ अँगल बी पी क्यू पा हा जो रे पी आर आहे ना हा अँगल बी पी क्यूचा काय दिला आहे बायसेक्टर दिला आहे काय दिला आहे बायसेक्टर दिला आहे परत त्याच्यानंतर आणखी काय दिला आहे परत हा क्यू एस आहे ना हा पी क्यू सीचा बायसेक्टर दिला आहे आणि तुम्हाला प्रूव करायचं आहे लाईन ए बी पॅरल टू लाईन सी डी हे तुम्हाला प्रूव करायचं आहे आता पाहूत कशा पद्धतीने प्रूव्ह करता येईल ते आपण हळूहळू पाहूत प्रूफ पोहत आता आता काय दिलं आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर जे दिलं आहे ते अगोदर त्या ठिकाणी लिहून घ्या काय सांगितलं आहे रे पा रे पी आर अँड रे क्यूयस आर पॅरल हा रे पी आर आणि रे क्यूयस काय आहे पॅरल जे दिलं आहे ते लिहू रे पा रे पी आर पॅरल टू रे काय पैरल टू रे क्यूयस दिल हम काीवन है गीवन है एंड पै पी आर पैरल टू क्यूयस एंड पी क्यू इट्स ट्रांसवर्सल पा एंड एंड पी क्यू इट्स काय ट्रांसवर्सल पीक्यू काय ट्रान्सव्हर्सल आता क्यू ट्रान्सव्हर्सल आहे हे दोन पॅर्ल आहे क्यू ट्रान्सव्हर्स आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कोणत्या अँगल आहेत अल्टरनेट अँगल आणि अल्टरनेट अँगल कशा असतात कॉंग्रट हे पहा बरं ह्या ठिकाणी काय सांगितलं आहे अशा पद्धतीने पहा हे दोन पॅरल आहेत हे ही पॅरल हे दोन पॅरल आहेत ही त्यांची ट्रान्सफर आहे म्हणजे हा अँगल आणि हँगल काय असतो कॉंग्रंट म्हणजे कोणते दोन अँगल कॉंग्रंट आहेत अटलं तर आता आपण इकडे लिहू दा कोणते दोन अँगल कॉंग्रंट आहेत पहा हा अँगल आणि हँगल कॉंग्रंट आहेत म्हणजे कोणते अँगल अँगल आर पी क्यू कोणतं अँगल आर पी क्यू कॉंग्रंट अँगल पी क्यू एस लिहितोय देअर फोर काय झालं अँगल आर पी क्यू कॉन्ग्रंट अँगल काय पी क्यू यस आणि ह्याला रिझन काय कोणते अँगल आहेत अल्टरनेट अँगल्स कोणते अल्टरनेट अँगल्स हे कोणते अँगल झाले अल्टरनेट अँगल्स पा पी आर पॅरल टू क्यू क्युअस अँड पी क्यू इट्स ट्रान्सफर सल धेन दिस टू अँगल्स आर कॉंग्रंट बिकॉज दिस अँगल्स आर अल्टरनेट अँगल्स लिहिलं का म्हणजे हे दोन कॉन्ग्रंट झाले म्हणजे इक्वल झाले असंही लिहू शकतो म्हणजेच काय अँगल आर पी क्यू इज इक्वल टू अँगल पी क्यू यस पा हे लिहिलं का आर पी क्यू इज इक्वल टू अँगल काय पी क्यू यस आणि ह्याला इक्वेशन काय म्हणा फस्ट म्हणलं का आता पा हे दोन अँगल सारखे झाले आर पी क्यू आणि पी क्यू यस आता परत काय सांगितलंय रे पी आर इज अ बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू म्हणजे हा रे ह्याचा बायसेक्टर आहे म्हणजेच एका अँगलचं माप ह्या आर पी क्यूचं माप ह्या पूर्णाच्या कसं असेल हा असेल आता जे दिलं आहे ते आपण अगोदर लिहून घेऊत काय सांगितलं आहे त्यांनी पहा बरं काय दिलं आहे ते आपण अगोदर लिहून घेऊ रे कोणता रे पी आर इज अ बायसेक्टर काय इज अ बायसेक्टर ऑफ अँगल काय बी पी क्यू पा पी आर इज अ बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू ओके आणि हे आहे म्हणजे ह्याला काय म्हणतोय मी गिवन आणि असं असेल तर पहा बरं आता देअर फोर ह्या अँगलचं माप आणि अँगलचं माप सारखं असेल म्हणून आपल्याला ह्याची गरज आहे म्हणून आर पी क्यूचं माप किती असेल अँगल आर पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल बी पी क्यू आणि ह्याला ह्या ठिकाणे ह्याला काय म्हणणार अँगल बाय सेक्टर आणि ह्याला वाटलं तर इक्वेशन काय म्हणतोय मी दोन त्याच्यानंतर आणखी काय दिलं आहे क्यूयस इज अ बाय सेक्टर ऑफ अँगल पी क्यू सी पा दिलंय ना म्हणजे काय परत लिहिणार रे कोणता रे क्यू इज बाय सेक्टर इज अ बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू सी हे दिलंय म्हणजे ह्याला परत काय म्हणणार गिवन ओके okay, गिवन म्हणल्यानंतर आता बघा बरं काय होईल मग ह्या अँगलचं माप ह्या पूर्णच्या हाफ म्हणजे पी क्यू यसचं माप काय झालं अँगल पी क्यू यस, यस इज इक्वल टू हाफ ऑफ पी क्यू सी अँगल पी क्यू सी ह्याला इक्वेशन काय बोललो थर्ड आपण ह्याच्या अगोदर जे एक्झाम्पल घेतलो तसंच आहे आता पाहा बरं आर पी क्यूचं माप कशाच्या हा अर्ध बी पी क्यूच्या पी क्यू सी यसचं माप ह्याच्या अर्ध इक्वेशन फर्स्ट सेकंड आणि थर्ड ऑब्झर्वेशन करा हे दोन काय पाहावर इथं आर पी क्यू इज इक्वल टू काय पी क्यू यस पण ह्या ठिकाणी आर पी क्यूचं माफ हे आहे पी क्यू एसचं हे आहे पण हे दोन काय आहेत रे हे दोन सारखे आहेत इक्वेशन फर्स्टनुसार हे दोन सारखे आहेत म्हणून हे सुद्धा काय झालं सारखे झालं देयर फोर काय म्हणणार हाफ ऑफ बी हाफ ऑफ अँगल बी पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल पी क्यू सी आणि रिझन काय फ्रॉम वन टू अँड काय थ्री वन टू अँड थ्रीनुसार हे आपलं काय झालं हे दोन सारखे आहेत वननुसार हे दोन सारखे म्हणजे हे दोनसुद्धा काय झाले सारखे आणि दोन्ही बाजूला वन अपॉईंट टू वन अपॉईंट टू आहे हे काय होईल कॅन्सल होईल किंवा त्याला टूने म मल्टिप्लाय केलं तर हे ऑलरेडी कॅन्सल होईल देअर फोर काय उरलं अँगल बी पी क्यू इज इक्वल टू अँगल पी क्यू सी कोणते अँगलसारखे झाले पहा बरं बी पी क्यू आणि पी क्यू सी अँगल सारखे झाले पहा बरं मग ह्या ठिकाणी हा अँगल आणि अँगल काय सारखा हे कोणत्या अँगल आहेत अल्टरनेट अँगल्स आणि वेन अल्टरनेट एंगल्स आर ग्रँड देन दिस टू लाईन्स आर पॅरल म्हणजे लाईन ए बी आणि लाईन सी डी आणि ही त्यांची काय ई एफ काय आहे ट्रान्सवर्सल हा अँगल आणि हँगल काय झाला कॉंग्रंट झाला म्हणजेच आता आपण लिहू शकतो काय अँगल बी पी क्यू कॉंग्रंट अँगल काय पी क्यू सी आणि आता खाली काय लिहायची डिटेल गरज नाही आहे काय तुम्हाला काय ही लिहायची गरज नाही काय पी ई एफ इज अ ट्रान्सफरसर ऑफ ए बी अँड सी सी डी दीज आर द अल्टरनेट अँगल हे एक्स्ट्रा लिहायची गरज नाही अँड डेअर फोर पहा बरं हे दोन अँगल सारखे झाले म्हणजेच काय ही लाईन काय लाईन ए बी पॅरल टू लाईन काय लाईन सी डी आणि रिझन काय आहे अल्टरनेट अँगल टेस्ट अल्टरनेट अँगल्स हे तुमचं काय झालं प्रूफ झालं येथे लक्षात परत एकदा वाटलं तर समजून घ्या ह्या ठिकाणे ह्या दोन लाईन आहेत इयफ त्याची काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे परत आणखी काय सांगितलं आहे तुम्हाला पी आर पॅरल टू काय आहे क्यू एस ए दिलं आहे ओके त्याच्यानंतर काय सांगितलं आहे पी आर इज अ बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू म्हणजे हे दोन अँगल काय झाले सारखे परत काय सांगितलं क्यू एस इज बाय सेक्टर ऑफ अँगल पी क्यू सी हे दिलं आहे मग सगळ्यात अगोदर काय प्रूफ करायचं आहे मला ह्या ठिकाणे ए बी पॅरल टू सी डी आणि मग प्रूफ लिहिलं रे हे अशा पद्धतीने हे काय केलं आपण प्रूफ लिहिला अँड आता काय रे पी आर पॅरल टू रे क्यू एस ओके अँड पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल असं असेल तर हे दोन अँगल काय झाले काँग्रड पहा मग आर पी क्यू झँग्रंट पी क्यू एस अल्टरनेट अँगल्स कॉंग्रंट आहे म्हणजे इक्वल झाले नंतर गिव्हन काय दिलं आहे हा बायसेक्टर आहे त्याच्या पद्धतीने हे लिहिलं मग आर पी क्यूचा माप कशाच्या अर्ध बी पी क्यूच्या हाफ लिहिलं इक्वेशन टू नाव दिलं सेम तशाच पण लिहिलं आणि फ्रॉम इक्वेशन फर्स्ट टू अँड थ्री नुसार काय झालं हे इज इक्वल टू हे झालं आणि मल्टिप्लाय बाय बोथ साईड टू आणि हे काय झालं करायला बी पी क्यू इज इक्वल टू पी क्यू सी देअर फोर बी अँगल बी पी क्यू कॉन्ग्रंट अँगल क्यू सी आणि देअर फोर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट लाईन ए बी पॅरल टू लाईन सी डी आणि आपल्याला हेच प्रूव करायचं होतं अशा पद्धतीने आपण हा प्रॅक्टिससाठीही संपवला आहे आणि हे प्रकरणातले सगळे मुद्दे आपण चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ते समजले असतील आणि त्या ठिकाणी प हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर नक्कीच तुम्हाला हा चॅप्टर खूप चांगल्या पद्धतीने समजेल म्हणून विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत पहिल्या व्हिडिओपासून एकदम लास्टच्या व्हिडिओपर्यंत प्र प्रत्येक व्हिडिओ बारकाने पहा टॉपिक तुम्हाला समजेल अजिबात अडचण येणार नाही आणि अभ्यास कंटिन्यू राहू द्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी खंड पडू देऊ नका निश्चित तुम्हाला यश मिळेल त्या ठिकाणी तुम्ही यशस्वी होला एवढं हे करून आपण आज ह्या ठिकाणी आपलं आजचं प्रकरण काय करू हे प्रकरण संपलं ह्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट नेक्स्ट पाहणार आहोत